पारनेर तालुक्यातील करंदी येथे जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीसाठी 8 लाख रुपये 15व्या वित्त आयोगामधून बंदिस्त पाणी पुरवठा विहीर बळकटीकरण कामासाठी 2 लाख रुपये आदी 10 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटींच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर हे होते. यावेळी बोलताना राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी म्हणाले, मागील 15 वर्षापासून विकास कामाची जी गती आपण ठेवली तिला सभापती दातेसर व तालुका शिवसेना पदाधिकारी अविरत पुढे नेत असल्याबद्दल मला आनंद वाटतोय. सभापती काशीनाथ दातेसर म्हणाले, जिल्हा परिषद सभापती कार्यकाळामध्ये आपण तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण भागाचा विकास करणे, पायाभूत सुविधा करणे आणि समाजाच्या तळागाळापर्यंत जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हीच प्राथमिकता मानून मी जिल्हा परिषदमध्ये काम केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठोबे, माजी सभापती बाबासाहेब तांबे, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, पारनेर शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच नामदेव ठाणगे, कानूर पठारचे उपसरपंच सागर व्यवहारे, वडनेर बुद्रुकचे पांडुरंग येवले, रमेश वाजे, उपसरपंच भास्कर गवाने, ग्रामपंचायत सदस्य सोनाली चौधरी, मनीषा ठाणगे, रावसाहेब ठाणगे, जितेंद्र उघडे, मंगल ठाणगे, शारदा गांगड, अर्जुन ठाणगे, सुनीता औटी, बाळकृष्ण झावरे, ग्रामसेविका मनीषा शेळके, सावळेराम ठाणगे, सेवा सोसायटी संचालक कांतीलाल ठाणगे, महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दौलत चौधरी, भाऊसाहेब पिंपरकर, दत्तू ठाणगे, सुभाष फराटे, अशोक चौधरी, दत्ता गव्हाणे, शिवाजी ठाणगे, माजी सरपंच धोंडीबाऊ ठाणगे, माजी सरपंच सदाशिव ठाणगे, शरद गोरे, राम ठाणगे, पंकज चौधरी, साहेबराव चौधरी, किशोर क्षीरसागर, बबन चौधरी, अशोक गांगड, शंकरमामा चौधरी, रामदास ठाणगे, निलेश ठाणगे, कामाचे ठेकेदार साहेबराव नरसाळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच नामदेव ठाणगे यांनी केले तर आभार जिजाभाऊ थोरात यांनी मानले. करत असताना याच्यापासून थोडस आपण त्याला रिलीफ द्यावा आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात काहीतरी मोठं मागायचं म्हणून मला वाटतं एवढा सगळ्यांनी अट्टहास केला. नाहीतर आज यात भावनी त्याशी 2 कामांचं विभाजन केलं त्याही दिवशी तुम्हाला म्हटलं होतं का ह्या कामाचं पण तुम्ही विभाजन करून घ्या. पण राजा दोन पण हुशार आहे, त्यांनी पण हे मागं ठेवलं.